नमस्कार, आज आपण मस्त खारी पुरी, हळद मिठाची पुरी, साधं वरण, पिवळं वरण आणि वड्यांची भाजी, हिरव्या मिरच्या घालून कांदा पकोडा, मस्त साधा बेत हिवाळ्याचा. आपण पिवळं वरण बनवतोय, साधं वरण. पूर्वीच्या काळी असंच राहायचं, फोडणी वगैरे काही राहायची नाही. अर्धी वाटी डाळ मी भिजून घेतली एक तासभर, म्हणजे लवकर शिजण्यासाठी. खरं तर अशी भिजवलेली डाळीचं वरण उग्र लागतं, पण आपण वेळ वाचवण्यासाठी करतोय. एक दीड वाटी पाणी टाकून घेते आणि कुकरमध्ये शिजवल्याने एवढे चविष्ट नाही होत, पण आपण वेळ वाचवतोय त्यासाठी भिजून घेतली कुकरमध्ये. आणि पाव चमचापेक्षा कमी हळद, दोन चिमूट हळद, आणि तेल टाकलं तर अजून मस्त मऊ शिजते आणि लवकर शिजते. एक अर्धा चमचा तेल, चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि या कुकरला जास्त शिट्ट्या काढाव्या लागतं म्हणून पाच शिट्ट्या काढून घेतल्या मी. कुकर पूर्ण गार होऊ द्यायचं, असेल तेवढी हवा बाहेर काढून घ्यायची. मस्त शिजलंय वरण. आपण एक वेगळे भांड्यात काढून घ्यायचंय. अगदी साधं सोपं वरण आहे. पूर्वीच्या काळीचे साधे स्वयंपाक करायचे, पण तेवढे चविष्ट राहायचे ते. याच्यात फक्त पाव चमचा मीठ घातलंय आपण आणि गोठून घ्यायचं, मस्त एकजीव करून घ्यायचं. छान शिजलेली होती त्याच्यामुळे लगेच एकजीव झालं ते वरण. आपल्याला या वरणला जास्त काही सोपस्कार करायचे मी, फक्त आता उकळून घ्यायचं, मस्त असं रटरटीत उकळून घ्यायचं. एवढंच घट्ट असू द्यायचं. त्या थोडंसं पाणी टाकून घेते मी अजून. ते घट्ट जास्त वाटत असेल तुम्हाला थोडं पाणी. आणि घट्ट वरण कशामुळे राहायचं, पूर्वी काही भात नसायचा, तांदळाचं उत्पादनच नसायचं, अगदी सणावाराला अगदी एवढं पळी पळीवर भात आमटीमध्ये किंवा वरणाचा आळ करण्यापुरतं लग्न कार्यच सुद्धा. म्हणून असं घट्टवर भाकरी सोबत, पोळीसोबत, जास्त करून गावाकडे भाकरीसोबत पण वरण खाल्लं जातं. याच्यात गुळाचा खडा टाकून, गुळाचा खडा टाकायचं पण एक टीप सांगते मी. हे असं वरण पित्तकारक असतं काही जणांना, पचत नाही तुरीची डाळ, त्यासाठी त्याच्यात गूळ टाकून गुळामुळे पित्त कमी होतं, पसनास मदत होते. जेवढं जेवढं डाळीमध्ये पोषण मूल्य ते सगळं मिळतं. आधीच आपण कुकरमध्ये शिजून घेतलंय पूर्ण, फक्त एक उकळी आली म्हणजे मस्त वरण तयार होतं आपलं. झालं आपलं पिवळं वरण तयार. यासोबत आपण पुरी बनवू, मस्त खारी पुरी. पिवळ्या वरणासोबत खायला, साध्या वरणासोबत खायला आपण खारी पुरी बनवतोय. साधंच आपण जे नेहमीचं पोळ्यांचं पीठ आहे ते घेतलंय मी. त्यात खारी पुरी मम्मी मीठ थोडंसं जास्त नेहमीच्या पुरीपेक्षा. हळद मिठाची पुरी, त्यासाठी हळद एक पाव चमचा हळद. हळदीची टेस्ट असते बरं का पुरीला, हळद मिठाची, फक्त कलरसाठी नसते ते. आणि ओवा एक अर्धा चमचा ओवा. सगळं काढून घेते. थोडं थोडं पाणी घातलं, थंडच पाणी घातलंय मी, मोहन वगैरे काहीच घातलं नाही. पूर्वीचा स्वयंपाक साधा सोपा पद्धतीने राहायचा, तेवढाच चविष्ट. अगदी ऐनवेळ पाहुणे आलं हिवाळ्यात किंवा छोट्या मोठ्या सणाला असं पिवळं वरण, खारी पुरी. एवढं घट्ट मळून घेतलंय मी. घट्ट मळल्यानंतर 3 ते 4 मिनटं तेल लावून, हाताला तेल लावून, कणकेला तेल लावून घ्यायचं, मळलेला गोळ्याला परत मळून घ्यायचं. तेल लावायचं टीप म्हणजे हे जे आपण कणिक मळलेलं आहे तसे तसं राहतं, जास्त पसरत नाही. पसरत नाही म्हणजे ते मुरल्यावर जास्त पसरतं, पातळ होतं ना. पातळ झालं म्हणजे आपण पुरी नाही लाटू शकत नीट. त्यासाठी एक टीप म्हणजे तेल लावून घ्यायचं. पोळपाटला मी तेल लावून घेतलंय थोडं, लाटणं पोळपाट. पीठ नाही लावायचं, तेल लावायचं. पीठ लावून लाटलं म्हणजे पुरी तेलात सोडली, तेलात पीठ विरघळतं, तेल खराब होतं. मोठे मोठे गोळे केले आहेत मी बघा,
मस्त आताच ते पिठाचा इतका सुगंध आलाय छान. हळद मीठ ओवा पूर्ण पोळपाट भर लाटून घेतलं. म्हणजे एका वेळेस आपल्याला भरपूर पुऱ्या बनवता येतात मोठा पोळपाट असेल तर. आणि जाडसरच राहू द्यायची, बघू शकता एवढी जाड आहे. मी वाटी घेतली, मी वाटीला तेल लावून घ्यायचं कडेला, किंवा डब्याचं झाकण वगैरे असेल तुमच्याकडे छोटी प्लेट असेल म्हणजे एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी आणि लवकर लवकर होतं. असं मोठी पोळी लाटल्यानंतर असे एका वेळेस सात सात पुऱ्या होतील आपल्या. राहिलेलं पीठ पुढच्या गोळ्यामध्ये लाटून घ्यायचं. तेल ठेवलंय मी कडे, तेल तापलं का आपण चेक करून बघू. चांगलं तापून घ्यायचं, आधी तापलंय लागलीच वर आलं. गॅस मध्यम करून घ्यायचा, एकदम कमी पण नाही ठेवायचा आणि फुल पण नाही ठेवायचा. एक एक पुरी सोडून घ्यायची. एका वेळेस दोन सोडल्या तरी भरपूर, दोन किंवा तीन पुऱ्या सोडायच्या करताना. मी लाटून ठेवली, एकदम लाटून ठेवून कापडावर पसरून ठेवायच्या, कॉटनच्या कापडावर. जास्त जर राहिलं तर पाहुणे आले तर जास्तच करावं लागतं. कापडावर पसरून ठेवायचे, एकदम लाटून मी मग घ्यायच्या ताटात थोड्या थोड्या. तळायला मी सध्या राईस ब्रँड तेल वापरते म्हणून त्याचा कलर डार्क दिसतो. असा कलर येऊ द्यायचा वरती, तोपर्यंत पुरी तळायची. जातपर्यंत मस्त वाफवली जाते, थोडेसे जाड सरळ दाटायचे. अजून मोठ्या बनवल्या तरी चालतील, गावाकडे मोठ्या मोठ्या पुऱ्या असतात. तशा परत टाकून घेते मी. पुरी तळताना तिला थोडीशी अशी प्रेस केली तर लवकर फुगते. काही काही पुऱ्या फुगते नाही, काही जाड बारीकी लाटल्या जातात आपल्याकडून. तर हिवाळ्याचं असं छान छान खावंसं वाटतं, मस्त मस्त. त्यासाठी आपण एक साधं वरण खाली पुरी.